आणि माझ्या जोडीला जोडलेले अल्केश पाटील, खतरनाक असे सिंगर आणि कॉमेंटेटर, म्हणजे मॅन फॉर मन्युअल पडा. कृपया आम्हाला सहकार्य करायचं आहे जेणेकरून आपले मॅच लवकरात लवकर पार पडतील. अजूनही आपल्याला अजून एक लॉट आहे, त्याच्यानंतर नॉकआउटचे सामने होतील. ह्याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या आणि आमच्या मंडळाला सहकार्य करा, जेणेकरून लवकरात लवकर सामने आपले कसे संपतील ह्याच्याकडे आमचं कळ असेल. कारण का उद्याच्या दिवसात आपल्याला फायनलचे सामने आपल्याला आणि अटीदरचे झुंज असा या मैदानात पाहायला मिळतील. आता सुरू असलेला सामना हितांश युगांश इलेव्हन विरुद्ध लोकल लेजेंड लोकल लेजंड यांच्यामध्ये हा सामना ह्या मैदानात रंगलेला आहे. पहिली बॅटिंग आहे ना हितांश, हितांश मयूर. लवकरात लवकर सुरू करायचा सामना. पंच पंच त्वरित सामना चालू करा. लास्ट आणि मनोज हांडवे वडापाव सेंटर चालू आहे, 2 रुपये डिस्काउंट मंडळाकडून. आणि माझ्या जोडीला जोडलेले आहेत अल्केश पाटील, सिंगर नावाजलेले. कृपया आपला शॉट विनाकारण टाइमपास करू नये. पंचांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून लगेच सामना सुरू करायचा आहे, नाही तर अजून ते अर्धा तास घालवतील मला वाटतं. आणि माझ्या जोडीला जोडलेले अल्केश पाटील, म्हणजे सूर्यकुमार यादव आणि रिव्हर्स शॉट मारतोय त्यांचंच गाणं आहे. आणि सूर्यकुमारने यांचं एकदा गाणं पण टाकलेलं होतं खतरनाक असं टॉपचं. आणि ही पब्लिक बघून सगळी गुलूप झालेली आहे. त्यांचं क्षेत्ररक्षण आलं आहे, त्यांचे आम्ही आभारी आहोत. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या, अजूनही आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. पंच तुम्ही कंच सामना त्वरित चालू करायचा आहे, तुम्हाला खायला वेळ डाल मुंडी. कृपया लवकर सामना सुरू करा. शहीजाद आणि स्ट्राईकला ते मयूर आणि पहिला चेंडू घेऊन शहीजाद आणि चांगला असा प्लेसमेंट. आणि आमच्या जोडीला अल्केश पाटील. मनीष, आपण ह्या मैदानावर 2 दिवस आपण सामने पाहिले की 25, 27 किंवा 28, 29 झाले तरी या मैदानामध्ये धावसंख्या ही चेसिंगला फार कठीण होते. नक्कीच. हो काय, पायथागोरस स्टाईलमध्ये प्लेसमेंट केलेली होती जबरदस्त. आणि धावसंख्या दिली ती 2 चेंडू 2 धावा. हितांश युगांश इलेव्हन एक बल्लाढ्य असा संघ आज या आमच्या मनेलपाडा मैदानामध्ये. आणि मोये मोये करीत गेलेला बॉल विकेट किपरच्या हातात. खरंच मनीष, मोये मोये आता फार चांगला गाजलेला आहे. आणि तो मोये मोये चेंडू शहजाद यांनी टाकलेला आहे आणि गुलूप केलेला आहे फलंदाजाला मला वाटते जबरदस्त. परंतु दुसऱ्या चेंडूवर त्यांनी मोये मोये चौकार मारून त्यांनी सिद्ध केलेलं आहे की मी पण तुझ्यापेक्षा काही कमी नाही आणि एक शानदार चौकार मारलेला आहे. आणि बाउंड्री अशी गेलेली आहे की फाटकी गोदरी ताना तान, म्हणजे गोदरी फाटून बॉल गेलेला आहे. पुन्हा एकदा परंतु एका धावेत समाधान. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली होती हितांशुगान संघाची 7 बाद. अजूनही मला वाटते शेवटचा एक चेंडू शहजाद यांचा बाकी आहे. आणि चांगले षटक हाताळतायत, परंतु एक चौकार खाल्लेला आहे त्यांनी. आणि धावसंख्या झाली ती 7 बिन गडींच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 7. पाहूया शेवटचा चेंडू शिल्लक. आणि खुरप्या जातीचा बॉल टाकलेला होता, म्हणजे डायरेक्ट पायामध्ये. आणि एक षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या हितांश युगांश इलेव्हन संघाची 8. यदि आपने किसी के 100 कृपया लोकल लेजंड संघाला आमची एक कळकळीची विनंती आहे. ऑलरेडी तुम्ही उशीर केलेला आहे तर टीम मीटिंग कमी करा जेणेकरून सामना लवकरात लवकर संपेल. कारण काय ऑलरेडी उशीर झालेला आहे, तुमच्या अगोदर समोरचा संघ लवकर हजर होता याची नोंद घ्यायची आहे. आणि आमच्या समवेत आमचे मित्र कौस्तुभ मेहर हे समालोचन कक्षामध्ये दाखल झालेले आहेत. 2 दिवस ते उत्तम समालोचक केलेले आहे भरत मोरे सरांसोबत त्यांनी. आणि
अजूनही ते उद्याचा दिवस आपल्या मध्ये असतील. कौस्तुभ मेहर ह्याचंही सहर्ष स्वागत. आणि साहिल एक चांगला गोलंदाज लोकल लेजेंड संघाचा, लोकल लेजेंड संघ हा एक चांगला संघ या विरार नगरीमध्ये आहे, उत्तम खेळ करतोय. आणि पंच गंभीर नऊ चेंडूचा इशारा, धावसंख्येत भर, धावपळक चालता येते. धावसंख्या झाली आहे ती 10. हितेश एक चांगला फलंदाज हितांश युगांश इलेवन संघाचा. आणि ह्या मैदानामध्ये भलेही गॅप जरी मोठे असले तरी पण एक क्रॅकर शॉट लागला तरच तो चांगला चौकार जाऊ शकतो, अन्यथा एका धावेवरती समाधान मानावं लागेल, नाहीतर डॉट येऊ शकतो. स्ट्राईकला ते हितेश आणि गोलंदाजा साहिल, बघूया आता काय होतोय. कोणत्या जातीचा बॉल बघायला भेटेल, डोमा टाईप का खुरप्या? खुरपे बॉल टाकण्याचा प्रयत्न, तेवढे चांगले क्षेत्ररक्षण आणि बॉल मोये मोये करीत गेलेला आहे. गचाळ असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे नदीम यांनी. आणि मोये मोये चौकार गेलेला आहे तो सीमा पार. चौका कसा गेला, फाटकी गोदरी ताना तान, गोदरी फाटली नाही, चौक डायरेक्ट बॉल बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर. मयूर आणि हितेश आपल्या संघासाठी धावांचा डोंगर रचताना, आणि पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू, परंतु पंच गंभीर यांनी गडी बाद आत्महत्या केलेली आहे. मा मुझे एक्सपायरी वाला विमल खिला दिया मा. दुसरा फलंदाज मैदानात दाखल आणि हितेश वैयक्तिक 8 धावसंख्येवरती बाद झालेला आहे. दुसरा गडी आलेला आहे तो त्याची जागा घेण्यासाठी अमन. पाहूया मयूर आणि अमन, धावसंख्या झाली ती एक गडीच्या मोबदल्यात 17 झालेले आहेत. आणि दोन षटकानंतर धावसंख्या झाली ती 17. अजूनही 5 धावांचा फासला आहे, तो वर आहेत हितांश युगांश इलेवन. पाहूया किती धावांचा डोंगर 4 षटकांमध्ये आपल्या संघासाठी करतात. मनीष तुम्हाला काय वाटतंय की किती धावसंख्या ह्या मैदानात हे करू शकतील? मला तरी वाटते 34 पर्यंत मारू शकतात, कारण त्यांची बॅटिंग लाईन अप भारी आहे, जबरदस्त असे शॉट मारण्यामध्ये माहीर, खतरनाक असे 200 स्पीडने बॉल मारलेला होता, पण जरा आउटफील्ड खराब असल्यामध्ये थोडं स्लो येतोय बॉल. अजूनही हितेश गवळी सारखा त्यांचा कर्णधार अजून बाकी आहे, तो मला वाटते मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करतोय म्हणून त्याला मला वाटते ठेवून दिलेला आहे. जशा प्रकारे रिंकू सिंग हा भारता साठी खेळतो मधल्या फळीमध्ये, तसा हितेश गवळी मधल्या फळीमध्ये येणे येईल मला वाटते. अजूनही त्यांचे दोन फलंदाज मयूर आणि अमन चांगली फलंदाजी करतायत. आणि मला वाटते मोये मोये करीत गेलेला चौकार, मला वाटते लोकल लेजेंड संघ काही मैदानाचा त्यांना अंदाज येत नाही आहेत, आणि दोन खराब असे चौकार त्यांनी सोडलेले आहेत. आणि धावांचा पाऊस पडतोय तो मैदानामध्ये 24 एक गडीबाद 24. आणि इतांशिल्यांचे प्लेयर बघू शकतात, असं वाटतं मशाच्या जत्रेला आले, डॉट बॉल फुल एन्जॉयमेंट करतात, चौके लागतात बस. आणि गोली शॉट मारलेला होता, म्हणजे जबरदस्त एवढा स्पीडला होता बॉल, पण दिसला डायरेक्ट पडद्याला लागलेला बॉल आणि बाउंड्री. धावसंख्या झाली ती मयूर आपल्या वैयक्तिक 17 धावसंख्येवर खेळताना. आणि मला वाटते प्रहार वर प्रहार, मे नाही मानूंगा हार, असा आमचा मयूर वैयक्तिक 21 धावसंख्येवर खेळतो आहे. आणि 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 32. आणि अलकेश सर एक शायरी झाली पाहिजे मॅच साठी आपली चांगली अशी नंतर होईल. मला वाटते ह्या मैदानामध्ये या दोन्ही दिवसांपेक्षा आजच्या या 3 षटकांमध्ये 32 धावसंख्या झाली ती मला वाटते हितांश युगांश इलेवनची.
अजूनही एक षटक बाकी आहे. मला वाटते जर 38 पार झाला तर मला वाटते 41 पार झाला तर टॉपचा संघ असेल ह्या मैदानामध्ये दोन दिवसांपेक्षा. तसेच मयूर यांनी लगातार 3 चौकार मारून हॅट्रिक केलेले आहे. तसेच कालच्या दिवसामध्ये मय्या आणि नो चंडू पंच ऋषी यांनी घोषित केलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये मय्या आशिष इलेव्हनचा मय्या यांनी लगातार 3 चौकार मारले होते आणि हॅट्रिक केली होती. आणि आजच्या दिवसातील आणि चांगलं क्षेत्ररक्षण माटे गेला असता मोये मोये चौकार, परंतु चांगला नवेद ह्यांनी अडवलेला आहे एंड मुवमेंटला चौकार. आणि 2 धावसंख्या काढलेल्या आहेत या चेंडूवरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, पाहूया. ऑफच्या दिशेने टोलावलेला चेंडू आणि विनोददादा पाटील यांचं आगमन झाले. पंकजदादा पाटील, प्रदीपदादा पाटील आपल्या पॅवेलियनमध्ये. आई जीवदानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विनोददादा पाटील षटकार मारून आत्महत्या केलेली आहे. सुक्या बावडी जीव दिलेला आहे. फुलटच बॉलचा त्यांना फायदा पुरेपूर घेता आला नाही. मला वाटते जर मनीष जर फुलटच चेंडू आला तर त्याच्यावर कडक प्रहार झाला पाहिजे, परंतु मला वाटते त्यांचा नियंत्रण सुटलेलं. आणि एकूण मयूर 22 धावसंख्या आपल्या संघासाठी त्यांनी वैयक्तिक खोऱ्याने खेचलेले आहेत आणि त्यांचं काम करून ते गेले होते, परंतु दुसरा गडी आला त्यांनी देखील आत्महत्या केलेली आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे हितांशुगांसाठी आणि निखिल बाद झालेला आहे गडी. निखिल एक मिनिट थांबवते. चला टीम प्लेयर्स आणि त्यानंतर JSM श्रेयस 11 दोन्ही कॅप्टन टॉस कबॉस कडून थांबायचंय. म्हटलेलं की कौस्तुभ म्हटलं होतं की हितेश गवळी मिडल ऑर्डर मध्ये रिंकू सिंग जसा भारतासाठी फलंदाजी करतोय तसा पहिल्या चेंडूवरती त्यांनी खणखणीत चौकार मारून आपल्या संघाची धावसंख्या नेलेली आहे ती 42. मला वाटते 43 धावांचं आव्हान. आणि हितांश युगांश मला वाटते पूर्ण तयारीनिशी ह्या मैदानामध्ये उतरलेला आहे. आणि टॉपचा संघ म्हणजे धावसंख्येच्या बाबतीत विचार केला तर हितांश युगांश संघ हा या तिन्ही दिवसांमधील टॉपचा संघ ठरलेला आहे. एकूण 43 धावांचं आव्हान या मैदानामध्ये दिलेलं आहे त्यांनी लोकल लेजेंड संघाला. कौस्तुभ यदि आपने किसी के 100 रुपए भी लिए हैं, 1000 रुपए लिए हैं, तो वापस कर देना. विनोद दादा अपना सुनते है कि अपन अपने शुभ स्टेट नेक्स्ट मैच का टॉस कर देना. जिकडे 2 संघ चला JSM श्रेयस 11 सिद्धार्थ कृपया लोकल लेजंड संघाला विनंती आहे एक अतिरिक्त खेळाडू आमच्याकडे बसवा जेणेकरून नंतर तुमची धावसंख्येबाबत तक्रार नको. एक मिनिट थांबवतो. चला कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या. टॉस करायला जातो एकमधल्या टीम प्लेयर्स तर समोर JSM श्रेयस 11 तर विनोद दादा आपल्या शुभ असते या मॅचचा टॉस केला जातोय. यस सिद्धेश टॉस जिंकलास काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग घेऊ. समोर JSM मुलींचा संघ किती धावांपर्यंत रोखायचा आहे? 24-25 आतमध्ये आम्ही थांबू. कशा प्रकारची तयारी आहे या स्पर्धेसाठी? तयारी तर म्हणजे आता जसं खेळतो तसं म्हणजे केली आहे तयारी. साहेब प्रीमियर लीग मध्ये बिग अपसेट राहिला होता, आता इकडे कशा रीतीने उतरणार आहेत आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर एकदम मस्तच असतं, मजा येते खेळायला आणि चांगले खेळ खेळू आम्ही जिंकायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. आशु आता प्रथम बॅटिंग करायची आहे जिकडे टीम प्लेयरचा संघ आहे. किती धावांपर्यंत रोखायचं आहे? किती धावांचा टार्गेट ठेवायचं आहे? बघू आम्ही 35 पर्यंत आमचा टार्गेट ठेवायचा प्रयत्न करू. कशा प्रकारची तयारी आहे अमोलपाडा प्रीमियर लीग मध्ये आणि इकडे आल्यावर कसं वाटतंय आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप सुंदरच आहे नेहमीप्रमाणे, पण आम्ही आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. सर खूप साऱ्या शुभेच्छा. द न्यूज फ्रॉम द सेंटर, टीम प्लेयर्स यू वन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅच सेशन चालतोय तिकडे समालोचक कक्षामध्ये बंटी दादा अवेलेबल आहेत. येस ओव्हर टू बंटी दादा.
सुंदर असं षटक हाताळतायत ते हितेश गवळी. म्हटलं होतं की हितेश गवळी त्यांच्या संघाचा एक एक आयकॉन खेळाडू आणि मला वाटते कर्णधार आहे, आणि तो कर्णधाराची भूमिका चांगल्या पद्धतीने बजावत असताना या गुरुदत्त ग्रामस्थ मंडळाच्या मैदानामध्ये. आणि धावसंख्येत भर, धावसंख्येत झाली आहे ती 3-4 चेंडू, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. साहिल आणि नदीम पाहूया आपल्या संघासाठी 43 धावांचा डोंगर पार करतात का नाही. आणि बॉल गेल्या मोय मोय करीत बाउंड्री लाईन फाडून फाटकी गोदरी ताना तान चौका. मनीष गरत, आपल्याला काय वाटते 43 धावांचा जर धावसंख्या पार करायची असेल तर होईल का यांच्याने लोकल लेजंड संघाकडून? नक्कीच होईल, कारण की त्यांच्याकडे पण चांगले चांगले बॅटर आहेत आणि मारू शकतात आणि त्यांच्याकडे ताकद आहे. बघू शकता तुम्ही शॉट, एकदम खुरप्या दातीचा शॉट मारला होता. खरं तर साहेबामध्ये देखील लोकल लेजंड संघाने एक चांगली उत्तम कामगिरी केली होती. ते नदीम, साहिल असतील, नवेद असतील आणि अजूनही त्यांची संपूर्ण सहकारी टीम, एक उत्तम नाव की ज्यांनी गेल्या वर्षामध्ये चांगली कामगिरी केली आणि आपल्या संघाला एक यशाच्या दिशेकडे घेऊन जाणारा संघ म्हणजे लोकल लेजंड. आणि त्यांच्या तोडीस तोड आहे तो हितांश युगांश 11, तो देखील संघ काही कमी नाही. त्यांच्यामध्ये देखील एक चांगले क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज आहेत आणि आपल्या संघासाठी हितेश गवळी यांनी एक चांगली ओव्हर टाकली ती 7. अजूनही 18 चेंडू आणि 36, मला वाटते 2 सरासरांनी खेळावं लागेल त्यांना. 18 × 36. चांगला शॉट मारला होता परंतु निखिल तयार होता तो चेंडू पकडायला आणि जय चांगला. म्हटलं होतं की हितांश युगांश 11 एक चांगला संघ नावारूपाला आलेला तो या गेल्या वर्षीच्या पासून. ह्यावर्षी त्यांची कामगिरी एकदम उत्तम आहे आणि मला वाटते निर्धाव चेंडू पंचगंभीराने वाईट फेटाळून लावलेला आहे. 15-35. चांगला असा फटका आणि गडी बाद झालेला आहे आणि त्यांना करूया मोर आहे. एवढाच रन मारायच्यात म्हणजे त्यांना आता त्यांच्या हत्यारा काढा लागतील, तलवाऱ्या बिलवाऱ्या काढा लागतील, त्याच्याशिवाय स्कोर चेस नाही होणार. भौमिक आपली भूमिका बजावायची आहे आणि बघायचं आहे. लोकल लेजंड संघाचा अजूनही अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. मित्र बस ना, मित्र आहे, खुर्ची आहे इकडे. मुक्तदीर फलंदाजीसाठी आलेला आहे आणि मला वाटते तो डॉट आला शेवटचा चेंडू. आणि 2 षटक संपलेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 8 आणि गोलंदाज दीप पाहूया आपल्या संघासाठी किती दिवे लावतोय आणि आपल्या संघाला नेतोय का विजयाच्या दिशेकडे. असा दीप गोलंदाजी करताना तिसरा षटक हाताळतोय. स्ट्राईक लाय ते साहिल, बघूया काय करतोय. आणि पहिला चेंडू घेऊन येतात दीप आणि चांगलासा फटका आणि मोये मोये शॉट. साहिल सांगतो मी चेंडू पाहिल आणि चौकार मारून दाखवलेला आहे त्याने आपल्या संघासाठी. चांगले क्षेत्ररक्षक आहे ते हितांश युगांश संघाकडे. एक चेंडू धावसंख्या झाली 12. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 13. 1 गडी बाद 13. अजूनही 30 धावांची आवश्यकता. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 29. दीप फुलटच बॉल टाकतोय परंतु मला वाटते मुक्तदीर यांना काही चेंडू समजत नाही. मला वाटते फुलटच चेंडूचा फायदा घ्यायला हवा
तरच आपला धावसंख्या धाव फलक चालता राहील. कारण इता शिलेवनी 21 कांड्याचा भगत केले, त्यांच्या बॅटी फलंदाजाच्या बॅट्या बिट्या बांधून ठेवल्या, त्याच्यामुळे त्यांच्या काही बाउंड्री पास होत नाही. मला वाटते त्यांच्याकडे 21 कांड्यांचा भगत आहे. मला वाटते हितांशी युगान संघाकडे चांगली क्षेत्ररक्षण करतात आमचे हितेश दादा यांची संपूर्ण टीम. एक चांगला गोलंदाज जय आणि तेवढाच चांगला क्षेत्ररक्षक की दोन्ही निखिल आणि जय हे चांगली क्षेत्ररक्षण करतात ते ऑफच्या दिशेनं. आणि चौथं षटक घेऊन येतो निखिल. धावसंख्या झाले ते 15, एक गडीबाद 15. पंच डिक्लेअर शेवटचं षटक घेऊन येतात ते. ह्याच्यानंतर होणारा सामना प्लेयर्स विरुद्ध JSM श्रेयस 11. खतरनाक दोन्ही, चांगला बॅटल रंगणार आहे ह्याच्यानंतर. दोन्ही फ्रेश संघ आहेत प्लेयर्स आणि षटकार मारून आत्महत्या केली आहे प्लेयर्स संघाचा सिद्धू वारंग तसेच मनीष. एक चांगलं बॅटल ह्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ह्यानंतर. JSM श्रेयस 11 विरुद्ध प्लेयर्स लगेच ह्यानंतर सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे पॅड बांधून जेणेकरून आपल्याला उशीर होणार नाही. त्वरित राहायचं, कवट्या बिवट्या काय घालायच्या आताच घालून घ्या, टाईम नाही मिळत. एक एक मिनटं जाम महत्त्वाचं आहे कारण लाईट पण तेवढीच खपते रात्री. शेवटचे दोन चेंडू शिल्लक, धावसंख्या झाली ती 17 आणि फक्त औपचारिकता आता राहिलेली आहे सामन्यामध्ये. एक चांगलं क्षेत्ररक्षणाचा मुजारा दिलेला आहे तो हितांश 11 संघाने. म्हटलं होतं की एक चांगला संघ या आपल्या 2 वर्षामध्ये फॉर्ममध्ये आलेला असा हितांश युगांश 11 तो संघ विजयी झालेला.